नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेट एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी वन पेपर वन प्रिपरेशन लेक्चर सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते या लेक्चर सिरीजमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समधील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत पेपर वनमधील प्रश्न कमीत कमी, कमी वेळेत सोडवण्यासाठी तुम्हाला या लेक्चर सिरीजचा नक्कीच उपयोग होईल आपल्याला माहीत आहे की पेपर वन हा सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन असतो पेपर वनमध्ये टोटल पन्नास प्रश्न विचारलेले असतात ज्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कांचा असतो म्हणजेच पेपर वन टोटल शंभर मार्कांचा असतो आणि आपल्याला तो एक तासामध्ये सोडवायचा असतो सेट एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते त्यामुळे आपले टोटल स्कोरिंग वाढविण्यासाठी पेपर वनमधील जास्तीत जास्त प्रश्न किंबहुना सर्वच प्रश्न सोडवणे अपेक्षित असते आपण विद्यापीठाच्या वेबसाईटवर चेक केले तर आपल्याला कळते की पेपर वनमध्ये टोटल दहा टॉपिक्सवर प्रश्न विचारलेले असतात त्यामध्ये टॉपिक वन आहे टीचिंग ॲप्टिट्यूड त्यानंतर रिसर्च ॲप्टिट्यूड कॉम्प्रेहेन्शन कम्युनिकेशन मॅथमॅटिकल रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड त्यानंतर लॉजिकल रिजनिंग डाटा इंटरप्रिटेशन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन अशा दहा टॉपिक्सवर प्रत्येकी पाच प्रश्न म्हणजे टोटल पन्नास प्रश्न पेपर वन मध्ये विचारलेले असतात ले ह्या लेक्चर सिरीज मध्ये आपण मुख्यतः मॅथेमॅटिकल रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड लॉजिकल रीजनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन या टॉपिक्सवरील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत प्रत्येक लेक्चर मध्ये आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये या तीनही टॉपिक्सवर विचारले गेलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण मिसिंग नंबर इन द नंबर सिरीज म्हणजे दिलेल्या नंबर सिरीजमध्ये मिसिंग असलेला नंबर शोधणे या टाईप्सच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत यामध्ये पहिला प्रश्न आहे तो आहे ऑगस्ट दोन हजार अकराच्या पेपरमध्ये विचारलेला गेलेला आपण बघू शकतो इथे विचारले गेलेले आहे फिलिंग द ब्लँक बाय अॅन ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह सेरीज दिलेली आहे एकवीस बारा बत्तीस तेवीस त्रेचाळीस चौतीस चोपन्न योग्य पर्याय वापरून रिकामी जागा भरा ह्या सिरीजमध्ये एका विशिष्ट लॉजिकने संख्यांची मांडणी केलेली आहे तेच लॉजिक वापरून आपल्याला पुढील संख्या शोधायची आहे या पद्धतीचे प्रश्न सोडवताना आपण पहिले सेरीज मधील नंबर्स मधील फरक काढून घेणार आहोत म्हणजे एकवीस बारा बत्तीस तेवीस त्रेचाळीस चौतीस चोपन्न यामध्ये किती फरक आहे ते बघणार आहोत पहिले एकवीस आणि बारा जर आपण बघितला तर इथे आपल्याला समजते की नऊने कमी झालेली दिसते संख्या एकवीस पेक्षा त्यानंतर बारा आणि बत्तीस यामध्ये वीसचा डिफरन्स आहे आणि वीसने ती संख्या वाढलेली आहे त्यानंतर पुन्हा बत्तीस आणि तेवीसमध्ये नऊने कमी झालेली आहे तेवीस आणि त्रेचाळीसमध्ये वीसने वाढलेली आहे परत नऊने कमी झालेली आहे परत वीसने वाढलेली आहे जे आपण बघितलं तर संख्या ह्या नऊ ने कमी होतात वीसने वाढतात नऊने कमी होता वीसने ने वाढतात असं अल्टरनेटिंग सिरीज आपल्याला इथे मिळते तर त्या लॉजिकने विचार केला तर चोपन्न वजा नऊ ही आपली नेक्स्ट संख्या असणार आहे म्हणजे आन्सर असणार आहे चोपन्न वजा नऊ बरोबर पंचेचाळीस ह्या सिरीजचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येत आहे की ह्या सिरीजमध्ये हे अल्टरनेटिंग कमी जास्त कमी जास्त होत आहे जेव्हा कधीही सिरीजमध्ये असे अल्टरनेटिंग नंबर्स कमी जास्त होत असतील तेव्हा आपण अजून एक मेथड वापरू शकतो ज्यामध्ये आपण दिलेली सिरीज ही दोन सिरीजमध्ये डिवाईड करणार आहोत एक सिरीज अशी असेल की जिच्यामध्ये नंबर्स हे कंटिन्युअसली वाढत असतील आणि दुसरी सिरीज अशी असेल की ज्यामध्ये कमी होणारे नंबर्स असतील आता इथे आपण बघितलं ते तर अल्टरनेटिंग नंबरची सिरीज बनेल एकवीस बत्तीस त्रेचाळीस चोपन्न ज्यामध्ये नंबर्स वाढत आहे आणि दुसरी सिरीज बनेल बारा तेवीस चौतीस की ज्यामध्ये नंबर्स हे कमी होत आहे आणि ह्या दोनही सिरीजमध्ये आपण बघू शकतो की क्रमाने येणाऱ्या नंबर्समधील मधील डिफरन्स हा अकराचा आहे म्हणजे नंबर्स नंबर अकराने नंबर वाढत आहेत खालच्या सिरीजमध्ये आपल्याला तेच बघायला मिळतंय नंबर्स हे अकराने वाढत आहेत तर ह्या लॉजिकनेस पण आपलं उत्तर काय येईल चौतीस अधिक अकरा बरोबर पंचेचाळीस म्हणून आपण दोनही पद्धतीने विचार केला तरी आपल्याला उत्तर मिळत आहे पंचेचाळीस आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत नोव्हेंबर दोन हजार अकरा मध्ये विचारला गेला आहे रिप्लेस दोप्रिएट अल्टरनेटिव्ह इन द सिरीज दिलेली सिरीज आहे चार चौदा छेद तीन सोळा छेद तीन सहा आणि पुढचा नंबर आपल्याला शोधायचा आहे आता ह्या सिरीजमध्ये आपण बघू शकतो की दोन प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत पूर्ण संख्या आणि अपूर्णांक संख्या जेव्हा कधीही सिरीजमध्ये अशा मिक्स प्रकारच्या संख्या असतील तेव्हा आपण सर्व संख्या एका हो फॉर्मॅटमध्ये लिहून घेणार आहोत इथे आपण संख्या अंश आणि छेदाच्या रूपात लिहून घेणार आहोत तर आपल्याला तर छेदी तीन पाहिजे त्यासाठी आपण काय करणार आहोत चार आणि सहाला ला तीन छेदी तीनने मल्टिप्लाय करणार आहोत त्यानुसार आपल्याला सर्व संख्या ह्या अंश आणि छेदाच्या रूपात मिळतील तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत फोर इंटू थ्री बाय थ्री अँड सिक्स इंटू थ्री बाय थ्री म्हणून आपल्याला सर्व नंबर्स हे अंश आणि छेदाच्या रूपात मिळतील कसे मिळतील तर बारा छेद तीन चौदा छेद तीन सोळा छेद तीन आणि अठरा छेद तीन आणि ह्या सिरीजमध्ये आपल्याला नेक्स्ट नंबर शोधायचा आहे आपण ह्या सिरीजचा अभ्यास केला तर काय लक्षात येत आहे की अंश हा प्रत्येक ठिकाणे दोन दोनने वाढत आहे तर छेद तीन हा कॉमन आहे तर आपण इथे बघू शकतो बारा अधिक दोन चौदा चौदा अधिक दोन सोळा सोळा अधिक दोन अठरा या लॉजिकने पुढचा अंश काय असणारे अठरा अधिक दोन वीस आणि छेद हा तीनच असणार आहे त्याच्यामुळे मिसिंग नंबर आपल्याला मिळतोय वीस तीन आता नेक्स्ट प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये विचारला गेलेला रिप्लेस द क्वेश्चन मार्क बाय अन अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह इन द फॉलोइंग सेरीज सेरीज आहे बत्तीस तेहतीस सदतीस सेहेचाळीस बासष्ट तर ह्या सिरीजमध्ये आपण पहिले प्रत्येक नंबरमधील फरक शोधून घेऊया तर आपल्याला त्यानुसार इथे आहे की बत्तीस आणि तेहतीसमध्ये आहे एकचा फरक त्यानंतर तेहतीस आणि मध्ये आहे चारचा सदोतीस आणि सेहेचाळीसमध्ये नऊचा फरक आहे तर सेहेचाळीस आणि बासष्टमध्ये सोळाचा फरक आहे तर इथे बघितलं तर प्रत्येक जो दोन संख्यांमधला फरक आहे तो एक चार नऊ सोळा असं आपल्याला मिळतोय इथे आपण बघितलं तर जे काही फरक मिळत आहे ते क्रमशः एक दोन तीन चार या संख्यांचे वर्ग आहेत म्हणजे एकाचा वर्ग एक दोनाचा वर्ग चार तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा या लॉजिकने नेक्स्ट जो फरक असेल तो असेल पाचाचा वर्ग पंचवीस म्हणजे उत्तर असेल बासष्ट अधिक पंचवीस किंवा आपण अजून एका पद्धतीने विचार करू शकतो जे काही फरक आपण शोधले आहेत त्यामधला फरक आपण पुन्हा शोधणार आहोत म्हणजे एक आणि चारमध्ये मध्ये तीनाचा फरक आहे चार आणि नऊमध्ये मध्ये नऊ आणि सोळामध्ये साताचा तो सो नेक्स्ट जो काही फरक असेल तो असेल सोळा अधिक नऊ म्हणजे पंचवीसचा चा म्हणजे उत्तर असेल बासष्ट अधिक पंचवीस बरोबर सत्याऐंशी म्हणजे ह्या सिरीजमध्ये आपण काय केलंय तर दोन नंबर मधील फरक काढला आहे आणि त्या फरकांमध्ये काय लॉजिक आहे ते शोधून आपण मिसिंग नंबर फाईंड केलेला आहे तर नेक्स्ट जो प्रश्न आहे तो डिसेंबर दोन हजार तेरामध्ये विचारला गेलेला आहे प्रश्न आहे फिल इन द ब्लँक बाय अन अप्रोप्रिएट नंबर इन द फॉलोइंग सिरीज सेरीज दिलेली आहे पाच पस्तीस सात बेचाळीस सहा ब्लँक स्पेस नऊ छत्तीस चार ही सेरीज बघताक्षणी आपल्या लक्षात येत आहे की या सिरीजमध्ये काय होतं आहे तर पस्तीस हा त्याच्या शेजारी असलेला दोन नंबर्सचा गुणाकार आहे म्हणजेच पाच गुणिले सात बरोबर पस्तीस सात गुणिले सहा बरोबर बेचाळीस तसेच नऊ गुणिले चार बरोबर छत्तीस म्हणजे शेजारील दोन नंबर्सचा गुणाकार हा मधली संख्या येतोय तर त्या लॉजिकने रिकाम्या जागी असणारी संख्या ही तिच्या शेजारील दोन नंबर्सचा गुणाकार म्हणजे सहा गुणिले नऊ आपल्याला यायला हवा त्या लॉजिकने उत्तर येतं सहा गुणिले नऊ बरोबर चोपन्न म्हणजेच रिकाम्या जागी असणारी संख्या ही चोपन्न असायला हवी पुढचा प्रश्न आहे एप्रिल दोन हजार सतरामध्ये विचारला गेलेला विच ऑफ द फॉलोविंग विल कम्प्लीट द न्यूमेरिकल सेरीज सेरीज दिलेले आहे सात पंधरा एकतीस रिकामी जागा एकशे सत्तावीस तर रिकाम्या जागे असलेला नंबर आपल्याला शोधायचा आहे इथे आपण बघितलं तर काय मिळतं इथे सात अधिक आठ पंधरा पंधरा अधिक सोळा एकतीस आणि त्यानंतर पुढचा नंबर आपल्याला शोधायचा आहे ते आपण बघू शकतो सातामध्ये त्याच्यापेक्षा एकने मोठा नंबर मिळवला आहे पंधरामध्ये सोळा मिळवला आहे तर त्या लॉजिकने एकतीसमध्ये बत्तीस मिळवला तर आपल्याला ब्लँक जागी मिळेल त्रेसष्ट आपलं दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही ते शोधण्यासाठी आपण काय करणार आहोत पुढचा नंबर व्हेरीफाय करूया त्रे तर त्रेसष्ट मध्ये चौसष्ट मिळवले तर मिळतोय एकशे सत्तावीस म्हणजे जे काही आपण इथे लॉजिक वापरलेलं आहे ते व्हेरीफाय होत आहे म्हणजे दिलेल्या नंबरमध्ये त्याच्यापेक्षा एकने मोठा नंबर, एक नंबर मिळून आपण पुढील संख्या मिळवत आहोत ह्या सिरीजमध्ये अजून एका पद्धतीने विचार केला तर जे काही फरक मिळत आहेत ते आपल्याला डबल होताना दिसत आहे म्हणजे पहिला फरक हा आठाचा होता त्यानंतर सोळाचा त्या लॉजिकने नेक्स्ट फरक असणार आहे बत्तीसचा सो so, उत्तर असणार आहे एकतीस अधिक बत्तीस कारण त्यानंतर आपण बघू शकतो की चौसष्टचा फरक आपल्याला व्हेरीफाय होताना दिसतोय आता नेक्स्ट जो प्रश्न आहे तो दोन हजार अठरामध्ये विचारला गेलेला आहे विच ऑफ द फॉलोविंग विल कम्प्लीट द सेरीज सिरीज दिलेली आहे सतरा तेवीस सदौतीस त्रेपन्न आता ह्या सिरीजमध्ये आपण बघू शकतो की ह्या सर्व ज्या आहेत संख्या त्या आपल्याला मूळ संख्या दिसत आहे म्हणजे प्राईम नंबर्स पर्यायांमध्ये आपण चेक केलं तर आपल्याला पर्यायांमध्ये पण असं दिसून येईल की जे काही नंबर्स आहेत त्या सर्व मूळ संख्या आहे मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांना एक आणि ती संख्या स्वतः यांनीच भाग जातो तर आपण इथे बघितलं तर दिलेल्या संख्या आहेत सतरा तेवीस सदवतीस त्रेपन्न तर ह्या सिरीजचा अभ्यास करण्यासाठी आपण आधी सर्व मूळ संख्या लिहून घेणार आहोत आणि त्यानंतर त्या मूळ संख्यांमध्ये कशा प्रकारचा संबंध वापरून ही सेरीज तयार केलेली आहे ते बघणार आहोत तर क्रमशः आपण मूळ संख्या लिहूया मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर आणि त्र्याहत्तर आता आपण इथे जर बघितलं तर पहिली संख्या दिलेली आहे सतरा त्यानंतर दिलेली आहे तेवीस म्हणजे सतरा आणि तेवीस मध्ये एक मूळ संख्या सोडून दिलेली आहे त्यानंतर पुढची जी संख्या दिलेली आहे ती सदोतीस तेवीस नंतर आपण दोन मूळ संख्या एकोणतीस आणि एकतीस सोडल्या तर सदोतीस मिळते सदोतीस नंतर तीन मूळ संख्या एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस सोडल्या तर आपल्याला त्रेपन्न मिळते म्हणजे मूळ संख्यांमध्ये सतरापासून सुरू केल्यानंतर सतरा नंतर एक मूळ संख्या वगळली तेवीस मिळाले तेवीस नंतर दोन वगळल्या सदोतीस मिळाले सदोतीस नंतर तीन वगळल्या त्रेपन्न मिळाले तर ह्या लॉजिकने आपण पुढच्या चार मूळ संख्या म्हणजे एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर जर सोडल्या तर पुढील नंबर असेल त्र्याहत्तर म्हणजे ह्या नंबर सिरीजमध्ये जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी त्र्याहत्तर हा नंबर यायला हवा तर ह्या सिरीजमध्ये आपण मूळ संख्यांमधील क्रमाचा उपयोग केलेला आहे त्यासाठी आपल्याला मूळ संख्यांचा अभ्यास असणं आवश्यक आहे तर मित्रांनो आज आपण इथेच थांबणार आहोत आज आपण ज्या काही नंबर सेरीजचा अभ्यास केला त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल अशी आशा व्यक्त करते आणि पुढील लेक्चरमध्ये अजून एका विशिष्ट प्रकारच्या प्रश्नाचा आपण अभ्यास करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद